मित्रांनो जय आदिवासी जय जोहार। आज आपण आलो आहोत गुजर भवाली या गावामध्ये। गुजर भवाली गावातील जे काही शेतं आहेत तर त्या शेतालगत जे काही नाले आहेत तर नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम हे चांगल्या प्रकारे चालू आहे। पण त्या नाल्यामधनं जी काही निघणारी जी माती आहे तर ती माती कुठली तरी स्वस्तिक कंपनी आहे, त्या कंपनीने एक रोड बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे। परंतु ही जी इथली माती आहे ही पेशामध्ये येत असते, ही आदिवासींची संपत्ती आहे आणि ही ग्रामपंचायतीला न विचारता, तलाठ्याला न विचारता ही लोकं या मातीचा गैरवापर करताय। रॉयल्टी कुठलीही न भरता, कुठलीही परमिशन न घेता हे लोकं त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात चाललं आहे। तर त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील जे काही प्रशासन आहे तर त्या प्रशासनाने तात्काळ यांच्यावर कार्यवाही करावी आणि हे काही जे कायदेशीर बाबीने जे काही काम करण्याची काही ऑथॉरिटी दिली जाते तर ती तात्काळ प्रशासनाने करावी। मित्रांनो जय आदिवासी जय जोहार। आज आपण गुजर भवाली या गावामध्ये आलेलो आहोत आणि गुजर भवाली गावातलं जे काही शेताचे शिवार आहे तर त्या शिवाराच्या लगत नाले आहेत, तर नाल्याची खोलीकरण करण्याचं इथं काम चाललं आहे। तर नाल्याचं खोलीकरणाचं काम हे अत्यंत योग्य आहे, चांगलं आहे। ज्या कंपनीने आणि सरकारने जे काही या ठिकाणी हे जे काही उपयोजना राबवते ही चांगलीच आहे। परंतु या ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये पेशा भागामध्ये आदिवासींची जी काही जमीन आहे तर ही जमिनीची जी काही माती आहे तर ती काढून जे काही मोठे मोठे ठेकेदार आहेत रोडाकडे काम चाललं आहे, रोडाचे कामं चालले आहेत, तर त्या ठिकाणी विकण्याचे धंदे चालले आहेत। या ठिकाणी कुठलंही पत्र कोणाला दिलं गेलेलं नाही, ग्रामपंचायतीला कळवण्यात येत नाही, तहसील तलाठ्यांना कळवण्यात येत नाही, गावकऱ्यांना कळवण्यात येत नाही आणि या ठिकाणी संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची लूट चाललेली आहे। तर यासाठी जे काही असे भ्रष्टाचार करणारे, लूटमारी करणारे जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार असतील तर त्यांच्यावर नंदुरबार प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी। जय आदिवासी जय जोहार, अजय गावी।